इचलकरंजीतील उद्योगपती पंडितराव कुलकर्णी यांच्या फाय फाउंडेशनच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी 1 कोटी रुपयांचा निधी आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. फाउंडेशनचे विश्वस्त एस व्ही कुलकर्णी यांच्या हस्ते निधीचा धनादेश आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना देण्यात आला. हा निधी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी वापरण्यात येणार आहे. कोल्हापूर सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. उद्योग, शेती, व्यवसाय आदी क्षेत्रांचं मोठं नुकसान झालंय. जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. आता त्यातून पूरग्रस्तांना सावरण्यासाठी मोठ्या आधाराची गरज आहे. त्यासाठी फाय फाउंडेशननं आपली दातृत्वाची परंपरा कायम राखत 1 कोटी रुपयांचा निधी आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील इचलकरंजीतील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. भयानक पूर परिस्थिती आहे, जनजीवन अतिशय विस्कळीत झालेलं आहे. फाय फाउंडेशनने हा निर्णय घेतलाय की जवळपास 1 कोटी रुपयाचा निधी हा चीफ मिनिस्टर रिलीफ फंडला द्यायचा आणि ह्या निधीतून कोल्हापूर सांगली जिल्ह्यातल्या सर्व गावांसाठी पुनर्वसन व्हावं, त्याबरोबर जनावरं उपाशी राहत आहेत, ह्या जनावरांसाठी आम्ही चाऱ्याची व्यवस्था करायचं ठरवलेलं आहे. रोज 1200 ते 1500 जनावरं आम्ही कवर करत आहोत. देशामध्ये आलेल्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीवेळी नेहमीच फाय फाउंडेशननं भरीव मदतीचा हात दिलाय. यापूर्वी केरळ आणि नेपाळ इथं उद्भवलेल्या आपत्तीवेळी फाउंडेशननं प्रत्येकी 1 कोटीचा निधी दिला होता. तसंच माळीन दुर्घटनेवेळी भरीव निधी दिला होता. विशेष म्हणजे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या सुमारे 1500 जनावरांसाठी फाय फाउंडेशनच्या वतीनं चारा पशुखाद्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी फाउंडेशनचे विश्वस्त एस व्ही कुलकर्णी, अमोद कुलकर्णी, असीम कुलकर्णी, मयूर लक्ष्मेश्वर, डॉक्टर एस पी मर्दा, आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्ष अलका स्वामी, उद्योजक नितीन धूत उपस्थित होते.